लक्ष वेधकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सिलसुरा येथील ग्रामस्थांना मागील 6 महिन्यापासून पाणी पुरवठा विहिरी खचल्याने नाल्याचे पाणी विहिरीत जाऊन दूषित पाणी पुरवठा होत होता. ग्रामस्थांचे आरोग्य दूषित पाणी पुरवठ्यामुळे धोक्यात आले होते. सदर परिस्थितीची जाणीव प्रशासकीय अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देऊन देण्यात आली होती, परंतु प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांसह आज जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनात महाराष्ट्राचे प्रदेश सचिव राजेश बकाणे, प्रशांत मोर्चे व समस्त ग्रामवासी होते. या आंदोलनाची दखल घेत जिल्हा पाणी पुरवठा अधिकारी यांनी विहीर दुरुस्ती करून देण्याचे मान्य करून विहीर दुरुस्ती होईपर्यंत सिलसुरा गावाला टँकरद्वारा पाणी पुरवठा केला जाईल असे आश्वासन दिले. की आम्ही जानेवारी ते करून देतो, तोपर्यंत त्यांना पिण्याची पाण्याची व्यवस्था कुठलीच व्यवस्था होती, कारण अधिग्रही